नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आमच्याकडे इच्छुक असतात त्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेतून सेवा देतो, त्यातून त्यांचे ॲडमिशन होण्यासाठी मदत करतो. परंतु आपण यूट्यूबलासुद्धा बऱ्याचशा पालकांना अपडेट मिळावी, माहिती मिळावी, जे आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही त्यांना पण बऱ्याचशा अपडेट मिळाव्या म्हणून यूट्यूबलासुद्धा वेळोवेळी व्हिडिओ पोस्ट करत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही आमचे मोबाईल नंबरसुद्धा शेअर केलेले, ॲड्रेस शेअर केलेला, त्यातून बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे एनरोल पण झालेले आहेत. आता अशा सगळ्या मुलांना सेवा देण्याचा हा काळ आहे, कारण त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल, त्यांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल, त्यांना वेळोवेळी जे अपडेट द्यायचे आहेत किंवा त्यांनी जे कॉल केले जातात त्यांच्या वतीनं त्यांचे फोन रिसीव्ह करून त्यांचं समाधान करण्याचं काम असेल, हे सगळं काम करण्याचे खऱ्या अर्थानं हे दिवस आहेत. कारण ते आमच्याकडं पेड म्हणून आहेत, त्यांनी आमच्याकडं फीज भरलेली. अशा वेळेस त्यांना सेवा देत असताना असे अनेक अननोन कॉल येतात की ज्या कॉलला अक्षरशः म्हणजे आम्ही मिनटाला कॉल येतात आणि प्रत्येकजण आपला काहीतरी ऑल इंडिया रँक सांगणार, मार्क सांगणार, कॅटेगरी सांगणार आणि आमचं हे होईल का, आमचं ते होईल का, अशा पद्धतीची विचारणा करतात. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सर्व पालकांना विनंती आहे, कृपया आपण असे कॉल करू नका. कारण महाराष्ट्रभरात जवळजवळ आता आपल्याला माहिती प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये 55,000 विद्यार्थी आहेत. यातले अनेक विद्यार्थी कुणी मेडिकलमध्ये MBBSला लागतील, कुणी BDSला, कुणी BMSला, BHMSला. तर आमचा मोबाईल नंबर हा खूप सहज उपलब्ध आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि त्यामुळं होतं काय की उचलला मोबाईल की लावला फोन. आणि बऱ्याचदा बरेचसे फोन तर मी स्वतःच अटेंड करतो, मी रिसीव्ह करतो आणि प्रत्येक पालकाचा पहिला प्रश्न असतो की आमचं हे मार्क आहे ना, आमचं काय होईल. तर तुम्ही कृपया तुमचे काही प्रश्न असतील तर ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तुम्ही मला विचारूच नाही असं नाही, परंतु तुम्ही कॉल केला आणि मी लगेच तुम्हाला उत्तर द्यावं ही पण तुमची अपेक्षा गैर आहे. कारण मी पण माणूस आहे आणि मी मला पण कॉल घेण्याची लिमिटेशन आहे. रात्री 12 वाजताही कॉल येतात, सकाळी 7 वाजताही कॉल येतात. तर कृपया मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, कमेंटमध्ये मेन्शन करा, यूट्यूबला जे तुमचे मुद्दे आहेत, जे ज्या शंका आहेत त्याच्या संदर्भानं मला व्हिडिओ बनवणं शक्य आहे आणि त्यातून ती सगळ्या पालकांना ती माहिती पण देणं शक्य आहे. तर त्यामुळं इथून पुढं तुम्ही कॉल न करता तुमच्या कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मेन्शन करा. मी भलेही तुमच्या कमेंटला तिथं उत्तर देणार नाही, परंतु अशा जे 4-5 प्रश्न आले तर त्याला एक कॉमन एक व्हिडिओ बनवून पोस्ट करेल, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्या प्रश्नाचं निरसन होईल, तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल. एक महत्त्वाचा विषय. तर यापुढे एवढी काळजी घ्या, डायरेक्टली कॉल करण्यापेक्षा मेसेज करा. मेसेजसुद्धा यूट्यूबला कमेंट केला तर जास्त सोयीचं, किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहे 9481121212. आता त्यापुढे महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं चॉईस फिलिंगची प्रक्रिया 27 तारखेला सुरू झाली आणि त्याची वेळ वाढून जी ते रात्री पहिले 10-12 करण्यात आली, मग सकाळी 10 करण्यात आली, आज सकाळी 10 आणि आता परत 5 वाजेपर्यंत जे ते वेळ वाढून देण्यात आलेली आहे. काल सायंकाळी 4 वाजेपासून सिटी सेलची ऑफिशियल वेबसाईट बिलकुल काम करत नव्हती, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे येतं चॉईस फिलिंगसाठी अडचणी येत होत्या. रात्रीसुद्धा आम्ही खूपदा ट्राय केलं, रात्रीसुद्धा वेबसाईट वर्क करत नव्हती. सकाळी साधारण 8-8:30 थोड्या वेळासाठी वेबसाईट सुरू झाली, परंतु आता ऑफिशियली प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी, MBBS BDSचे प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिटी सेलनं वेळ दिलेला आहे. असे विद्यार्थी ज्यांना BMS करायचे परंतु BDSसुद्धा हातात ठेवायचे, अजूनही चॉईस फिलिंग केली नसेल तर कृपया चॉईस फिलिंग करून ठेवा. ज्या मुलांना MBBS मिळत नाही आहे, BDS चालत असेल तर त्यांनीसुद्धा चॉईस फिलिंग नक्की करा, आपल्याकडे अजूनही वेळ उपलब्ध आहे. सो एक महत्त्वाची अपडेट आहे की चॉईस फिलिंगसाठी वेळ एक्सटेंड झालेली आहे. ज्यांनी अजूनही चॉईस फिलिंग केलेली नसेल त्यांनी ती चॉईस फिलिंग करून घ्या आणि परत एकदा डायरेक्टली कॉल करण्यापेक्षा मेसेज करा, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मेन्शन करा. नक्की मी त्याला आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे तर उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. आणि बऱ्याचदा मी व्हिडिओ पोस्ट करतोसुद्धा. तुमचे प्रश्न जेन्युइन असेल, सगळ्यांसाठी कॉमन असतील, तर नक्की मग मला ते व्हिडिओ बनवायला सोपं पडतं. कृपया हे मेसेज करू नका की माझा एवढा रँक आहे मग मी काय करू, मग मला काय मिळेल. प्रत्येकाला अशा पद्धतीचं उत्तर देणं शक्य नाही, कारण बऱ्याचदा अशाच पद्धतीच्या कमेंट जे आहेत ते सगळीकडे असतात. टेक्निकल काही प्रश्न आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला समजत नाही नेमकं काय केलं पाहिजे, तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, त्या संदर्भानं मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेल. ठीक आहे. सो महत्त्वाचे अपडेट, सिटी सेलकडनं चॉईस फिलिंगसाठी 30 ऑगस्ट म्हणजे आज सायंकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत वाढीव वेळ दिलेली आहे. ज्यांची चॉईस फिलिंग बाकी असेल त्यांनी कृपया पूर्ण करून घ्या. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.